जलविद्युत क्षेत्रात राज्याचं मोठं पाऊल, तब्बल 1.89 लाख कोटींची होणार आहे गुंतवणूक आणि यामुळे साधारण 62,000 रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. पाहूया सविस्तर बातमी. जलविद्युत निर्मितीसाठी पंप स्टोरेज धाटणीच्या प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासन आणि NTPC, वेल्सपन न्यू एनर्जी, NHPC, रिन्यू हायड्रो पॉवर, THDC इंडिया, टोरंट पॉवर, अदानी ग्रीन एनर्जी या कंपन्यांशी महायुती सरकारनं नुकताच सामंजस्य करार केला आहे. यामुळे 62,550 इतकी रोजगार निर्मिती होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने हे विक्रमी करार करण्यात आले. त्यातून 35,240 मेगावॉट वीज निर्मिती होणार आहे. राज्यातील या प्रकल्पांमध्ये सुमारे 1,88,750 कोटी रुपयांची गुंतवणूक, तर राज्यात 2030 पर्यंत 50% वीज निर्मिती ही नैसर्गिक ऊर्जा स्रोतांमधून होणार आहे. या करारांमुळे शाश्वत वीज निर्मिती आणि अर्थव्यवस्था वाढीस मोठा हातभार लागणार आहे. त्यामुळे एकंदरीतच ही आनंदाची बातमी आहे. राज्याची एकूण वीज निर्मितीची स्थापित क्षमता 46 मेगावॉट असून 40,870 मेगावॉटचे पंप स्टोरेज क्षेत्रात वीज निर्मिती करार झाल्याने हरित ऊर्जा क्षेत्रात राज्याचं हे मोठं पाऊल असणार आहे. राज्यात सौर ऊर्जा निर्मितीतही लक्षणीय वाढ आता करण्यात येणार आहे. त्यामुळे या कराराचं सर्वत्र कौतुक होत आहे. ब्युरो रिपोर्ट, 9 न्यूज महाराष्ट्र.